कराची एकात्मतेचा एक आदर्श या गणपती विसर्जनाच्या मार्गावर दोन टक्के या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. या ठिकाणी येणाऱ्या मानाच्या गणपतींचं स्वागत या ठिकाणी असलेले मुस्लिम बांधव करतात आणि त्यांना दरवर्षी अशा प्रकारची एक हिंदू मुस्लिम एकतेची ट्रॉफी सन्मान चिन्ह म्हणून देण्यात येते. हिंदू आणि मुस्लिम एकतेचं हे एक प्रतीक आहे, हे एक ज्वलंत उदाहरण आहे. राष्ट्रीय एकात्मता या ठिकाणी दिसून येते. ही प्रथा, ही राष्ट्रीय एकात्मतेची ही प्रथा ज्यांनी सुरू केली ते सुरुवात करणारे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, सांगाल ही प्रथा तुम्ही या ठिकाणी सुरू केली, कशी केली, काय याच्या मागे उद्देश होता? या ठिकाणी मी सर जेजेमार पोलीस स्टेशनला सिनियर इन्स्पेक्टर असताना तेव्हापासून आम्ही ते जामदार त्याच्या होते, तेव्हापासून आम्ही मुस्लिम बांधवातर्फे या गणपतीचं डोंगरी राजा, उमरखाडी राजा, लालबाग राजांचं आम्ही स्वागत करतो आणि अशा ठिकाणी एकता राखतो. आणि ही जागा अशी आहे की त्रिवेणी संगम आहे, तिथे तीन पोलीस स्टेशन आहेत, जे जे मार, व्हीपी रोड आणि नागपाडा, तीन डिव्हिजन आहेत आणि तीन झोनचे सर्व या ठिकाणी आहेत. आणि ह्या ठिकाणी आमची मोहल्ला एकता कमिटीचे मेंबर स्वतः येऊन सगळ्यांना मदत करतात, शांततेचं आवाहन करतात आणि खेळीमेळीचं वातावरण असतं. सर, तुम्ही सांगाल काय तुम्ही संदेश देणार या गणपती उत्सवात? तुम्ही गणपतीचं स्वागत करता, मुस्लिम बांधव असूनही गणपतीचं स्वागत करता, काय संदेश देताय? आमलोग मुस्लिम जो स्वागत करते हैं इसका, तो इसका मकसद यह है कि किसी तरह का कोई टेंशन नहीं रहे, भाईचारे की हमारी भरा रहे, उसके लिए हम लोग ये काम करके चलते हैं. प्यार मोहब्बत देगी हिंदू मुसलमान भाइयों में, किसी तरह का टेंशन नहीं रहेगा. कितनी वर्षांपासून तुम्ही हे गणपतीचं स्वागत करता? हम लोग 18 वर्ष हो गया स्वागत करते हुए, 18 साल. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम, हिंदोस्तान हमारा, हा संदेश देत हे सगळे मुस्लिम बांधव आपल्या लाडक्या बाप्पाचा विसर्जनाचा कार्यक्रमात या ठिकाणी अगदी उत्साहाने सहभाग घेत असतात. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरे सह रोहिणी गोसावी, आयबीएन लोकमत, मुंबई. अत्यंत हिंदू मुस्लिम एकतेनी राष्ट्रीय एका